जय शिवराय। नमस्कार, मी संतोष कोपडे। आज आपण आलेलो आहोत आंबाडे तालुका बोर जिल्हा पुणे। आणि जुन्या काळात जर आपण म्हणायचं सांगायचं झालं तर आंबाडे हे रोहिड मावळ तर्फ उतरवली या तर्फे येतं। आणि इथले जे देशमुख वतनदार किंवा जे शिक्केकरी होते ते खोपडे होते, केदारजी खोपड्यांची शाखा जी आंबाडेमध्ये नांदत होती, त्यांच्या आज आपण राठ्यावाड्यामध्ये आलो आहोत। आणि हा जो वाडा आहे आता आपण पाहतोय, आता हा बराचसा जुना असल्यामुळं बरंचसं ते बांधकाम वगैरे त्याचं आता जीर्ण झालेलं आहे। आणि त्यांचे जे काही वंशज आहेत ते आज या ठिकाणी राहत आहेत। आणि ह्या बाजूचा सोपा पूर्ण गेलेला आहे। आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ती या ठिकाणी चौक होता वाड्याचा, आपल्याला पाहायला मिळतोय। आता तो बुजला आहे आणि ह्या बाजूचा सोपा पूर्ण जो सोपा आहे तो पूर्ण गेलेला आहे। आणि आता आपण त्यांच्याकडे जे काही आहेत तशी वस्तू आहेत ते आता आपण पाहणार आहोत, त्यांचा देवाराही पाहणार आहोत। तर आता आपण देवारा आणि त्या वस्तू काय आहेत त्या जाणून घेऊ। आपण देवाराकडे जात असताना आज ही मोहीम करत असताना आज आपल्या बरोबर नेरेगावचे जे आपल्या भागातले जे कार्यकर्ते आहेत किंवा इतिहासाची आवड असणारे आणि आपल्या बरोबर सातत्याने आपल्याला मार्गदर्शन करणारे शामराव चव्हाण आपल्या बरोबर आहेत। त्याचबरोबर आमचे भाऊकी राज कोपडे पण आमच्या बरोबर आहेत। एक उत्कृष्ट असा पहिलवान मुलगा आहे आणि पुढे भविष्यात ह्याच्याकडून चांगली मोठी कामगिरी होऊन आपल्या भागाचा नावलौकिक करण्याचा तो प्रयत्न करणार आहे। आणि आपलं आता जे कॅमेऱ्याच्या पलीकडे ओंकार खोपडे आहेत, तर आता आपण देवाला पाहू। आता आपण जे देवाला पाहिला हे देवरातले जसं संपूर्ण टाक आणि मूर्त्या पाहिल्या त्या अतिशय जुन्या मूर्त्या आहेत। आणि त्याचबरोबर इथले जे ग्रामदैवत आहे जानूबाई त्याचे सुद्धा मुखवटे याच ठिकाणी ठेवायला असतात। यात्रेच्या वेळेस किंवा दसऱ्याच्या वेळेस ते इथून मंदिरात नेले जातात। आपण आता जे संपूर्ण हे जे पाहिलं हे जे वस्तू किंवा शिक्के कट्यार देवारा हा वाडा हे संपूर्ण व्यवस्थित आता सांभाळता येत आणि ह्या वारसा पुढे चालवता येत ते श्री गजानन कोंडीराम खोपडे शिक्केकरी आंबाडे ह्यांचं मी सर्व आपल्या इतिहासप्रेमींच्या वतीने आभार मानतो की त्यांनी हा ऐतिहासिक जो ठेवा आहे तो अतिशय प्राणापलीकडं जे वाडवडिलांची परंपरेनुसार आलंय ते सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे। आणि त्या प्रयत्नात ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत आणि त्यांची पुढची पिढी सुद्धा ह्या वस्तू सांभाळण्यासाठी आग्रही। मराठीशाहीचं किंवा मराठ्यांचं जे आवडतात तर आपण ज्याला म्हणतो ते कट्यार, हे कट्यार अतिशय प्राचीन आणि जुने आहे। ते आता आपण पाहतोय ही पुढची जी त्याची बाजू आहे अतिशय जुनी आणि घातक अशी जे मारा करण्याची क्षमता असते कट्यारीची ती ह्या पार्टमुळे असते आणि तो पार्ट अतिशय सुस्ती तिथे। आणि त्याचबरोबर ही जी मानाची कट्यार आहे हिला सोन्याचं पाणी दिलेलं आहे, आपण पाहू शकतो हिला सोन्याचं पाणी दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर या कट्याराचं एक वैशिष्ट्य असं आहे की हत्तीवर एक वीर घोड्यावर बसून चालून जात आहे, ते तुम्ही पाहू शकता। एक वीर घोड्यावर बसून हत्तीवर चाल करून जातोय आणि या बाजूला त्या हत्तीला त्यांनी पळवून लावलंय असं त्याचं, त्या वीराने त्या हत्तीला पळवून लावले म्हणजे काबूत आणलंय पूर्ण असं ते दाखवले, तुम्ही पाहू शकता या पाहिजे। आणि या बाजूला हत्ती वीरावर चालून जातोय, वीर हत्तीवर चालून जातोय असं हे। आणि त्याची परिणिती काय झाली ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्या कट्याराचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही बाजूने अतिशय
तीक्ष्ण अशी दार आहे तिला आणि ही मानाची काठ्यार आहे. त्याचबरोबर आता आपण जे सिक्के पाहतोय त्यातला हा जो सिक्का आहे हा सिक्का मोर्तब सुच आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मोडीमध्ये एखादा दस्तऐवज लिहिल्यानंतर ज्या ठिकाणी लेखन संपतं त्या ठिकाणी हा सिक्का उमटवला जातो आणि त्यानंतर तिथून पुढलं जर कोणी काही लिहिल्यानंतर त्याच्यात तरी ते ग्राह्य धरलं जात नाही त्याला मोर्तब सुचा सिक्का म्हणतात. त्याचबरोबर मूळ जे सिक्केकऱ्यांचा जो सिक्का आहे हा सिक्का आहे तो केदारजी कोपडेच्या शाखेचा हा सिक्का आहे. त्यांच्याकडे जी काही गावं वतनी होती त्या वतनी गावांचा जो कारभार केला जायचा तो ह्या सिक्क्याने केला जायचा आणि अतिशय सुस्थितीत आणि व्यवस्थित सांभाळलेला आहे हा सिक्का त्यांनी. त्यानंतर ह्या मोर्तब सुच्या अंगठ्या आहेत. एखाद्या वेळेस जर सिक्का बरोबर नेता आला नाही तर ह्या अंगठ्या हातात असायच्या आणि त्या उमटवल्या जायच्या. तर असं आपण एक ह्या शाखेचं एक तुमच्यापर्यंत ह्या दस्तावेज किंवा ह्या असणाऱ्या वस्तू आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.